हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. टुडे स्पेशलच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आजचा एपिसोड खूपच स्पेशल आहे, कारण हे जे दोघं जण आहेत ना, ते नुकतेच लग्नबंधनात अडकले. 25 डिसेंबर 2023 अगदी शानदारपणे त्यांचा लग्नसोहळा पार पडला. आता त्यांची लव्ह स्टोरी नेमकी काय आहे तर आपल्याला कळलंच पाहिजे. म्हणूनच आज आपण भेटतोय आपल्या सगळ्यांची आवडती स्वानंदी टिकेकर आणि तिचा नवरा आशिष कुलकर्णी यांना. ही नेमकी लव्ह स्टोरी काय आहे, यांचे सूर नेमके कसे जुळले, जाणून घेऊया या विशेष भागात. चला सुरुवात करूया हॅशटॅग आनंदीच्या टुडे स्पेशलला. चला हॅशटॅग आनंदी एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला कळलं आहे आत्तापर्यंत आपल्या फ्रेममध्ये कोण बसलंय. नवविवाहित दाम्पत्य जे आत्ता असं म्हणाले की आमचं नवीन नवीन लफडं आहे. आनंदी आणि आशिष, खूप स्वागत तुमच्या दोघांचं राजश्री मराठीमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू, थँक्यू सो मच. बरं दिसतोच आहे तुमचा चेहरा आनंदी, हॅशटॅग आनंदी. तरीही विचारते कसे आहात. फॅन्टॅस्टिक, भयंकर आनंदात आहोत. आणि असं वाटतं की बस आता मस्त यापुढे आयुष्य छान जाऊ दे आणि सगळं खूप आतापर्यंत जसं छान झालंय तसं पुढेही छान होत राहू दे. हे ना मी असं इतक्या लवकर एक्सपेक्ट नव्हतं केलं की स्वानंदी नवऱ्याबरोबर बसून मला इंटरव्ह्यू देते. गेल्याच वर्षी आम्ही टुडे स्पेशल केलं, सुकुताई सोबत ती आली होती आणि आता एक वर्षांनी डायरेक्टली ती नवऱ्यासोबत बसली आहे. म्हणजे मी म्हणते ना की काय म्हणता सासूबाई, ह्याची ऍक्टिंग करता करता खरंच मी सुनबाई झाले. हो ना, कारण हो मी लास्ट आले तेव्हा अगं सुनबाईच्या प्रमोशन साठी आले होते. करेक्ट. आणि आता आय एम विथ माय हस्बंड. हे तुमचं ठरलंय का एकमेकांना बोलायचं. 10 दिवस झालेत पण लग्नाला. कसा चाललाय संसार? 10 दिवसच झाले तरी कसा चाललाय संसार? खूप मस्त चाललाय. मला वाटतं संसार म्हणण्यापेक्षा जी मैत्री, जे कम्फर्ट आहे आमच्या दोघांमध्ये, आम्ही दोघं एकत्र राहण्यात, ते जास्त महत्वाचं आहे. पण ऑफकोर्स संसारही छान चाललाय. आज सकाळी तो, आजच सकाळी पहाटे तो भरूचवरनं शो करून आला. मग मी अहो तुम्ही कॉफी घेणार का? पण म्हणजे कॉफी हवी आहे का? हा, की आता तू दमून आलाय तर तुला काय हवंय. हे सगळं हे संसारी गोष्टी चालूच आहेत आमच्या. आणि आम्ही दोघही भयंकर प्रेमळ व्यक्ती इनहेरंटली आहोत, की आम्हाला दोघांना भयंकर प्रेम करायला आवडतं एकमेकांवर. म्हणजे इन मल्टिपल इन द सेन्स की आम्ही खूप वोकल पण आहोत. आम्ही असे राखून आमच्या मनातलं ओळखणं वगैरे असं फारस. आणि आमच्या जसं ती करेक्टली म्हटली की या सगळ्याच्या मध्ये खूप घट्ट मैत्री आहे. आणि आमचं ऑफकोर्स म्युझिकल कनेक्शन पण असल्यामुळे असं एक असं वाटतं की मी नेहमी तिला म्हणतो की असं वाटतच नाही की नवीन काहीतरी रिलेशनशिप आहे आपली किंवा आपण जस्ट लग्न झालंय. एव्हर सिन्स आय हॅव नोन असंच आहे असं वाटतंय. क्या बात. आणि आल्यापासून म्हणजे जवळजवळ एक अर्धा एक तास झाला तुम्ही इथे आलात रोल व्हायच्या आधी. मी फक्त बेबी हा एकच शब्द ऐकते म्हणजे मी आशिष किंवा काय असं काहीच नाही, मी फक्त बेबी हा एकच शब्द ऐकते. आणि ना आशिष म्हटलं तर हा पण ओ देईल ना, म्हणून मी म्हणते बेबी. मग बरं, खरी स्टोरी सांग आता, खरी स्टोरी सांग. अगं नाही, आणि बेबी ती मला म्हणते हे ठीक आहे, तिच्या घरचे सगळे मला बेबी भाऊजी म्हणतात. मला माझे सासरे नानू पुपो काय करतोय असं म्हणतात फोनवर. कारण मी ते बोलते, कारण मी त्याला काही हाका मारते ना, बेबी कुठे आहेस तू, बेबी काय करतोय, बेबी आला का? तर माझी आई, माझ्या आईच्या मैत्रिणींचे मिस्टर सगळेजण, अगं बेबी आला का, बेबी कुठे आहे? माझ्या बहिणीने याला व्हॉइस नोट पाठवली, बेबी भाऊजी ऐका ना, ताईला जरा हे हवंय, तर स्ट्रेप्सिल्स घेऊन येते का बेबी भाऊजी? ओके बाय. सगळ्याला बेबी भाऊजी म्हणतात. बेबीचा फोन आला, बेबीचा फोन आला असं तिच्या घरी. सेव्ह काय केलायस नंबर? आता काय नावाने सेव्ह आहे? कारभारी. बरं, ही तिच्या नवऱ्याला कारभारी म्हणते. तू काय नावाने सेव्ह केलंय? मी माझ्यासाठी मी स्वानंदी टिकेकरला डेट करतोय ही तितकी मोठी गोष्ट होती, की लग्नाआधी मी स्वानंदी टिकेकरचं पूर्ण नाव ठेवलं होतं आणि आता ते बायको झालेलं आहे. ओके, सो बायको आणि कारभारी, कमाल, फार क्रिएटिव्ह आहात तुम्ही दोघं. पण तुमच्या लग्नाचा हॅशटॅगही तितकाच क्रिएटिव्ह आहे, आनंदी, आणि फार छान आहे. म्हणजे ना तो बघूनच एक असं पॉझिटिव्ह सुकीनीच दिलाय, तो सुकन्या मावशीनी दिलाय. येणवणाच्या दिवशी डिस्कशन चालू होतं, काय गं सुकन्या मावशी हॅशटॅग नाही मिळते, स्वाशीश वगैरे असं काहीतरी नकोय आम्हाला, अजिबातच काय करायचं. तर ती म्हणाली आनंदी, आनंदी करूया. मग आमच्या ग्रुपवर डिस्कशन झालं, मग त्यावर तिने सांगितलं, म्हटलं येस डन.
खूप मस्त भारी आहे तो एकदम हॅशटॅग म्हणजे सुकन्याताईला आपण याचं क्रेडिट पूर्ण क्रेडिट त्याला. कसं झालं लग्न? आम्ही तर बघितलं ग्लिम्सेस मध्ये फोटोज आणि छोटे छोटे व्हिडिओ, पण धमाल केली त्यात तर काही डाऊटच नाही. कसा पार पडला लग्न सोहळा? म्हणजे मला एक आठवतंय, मला इथे ते आवर्जून सांगावं असं वाटतंय की एक व्हिडिओ आहे हिच्या लग्नाचा ज्याच्यात लग्न लागलंय, मंगळसूत्र घातलंय, फोटो काढून झालेत, चला आता नाचूया, हे स्वानंदी क्लिअर बोलताना ऐकायला येत आहे. सो काय म्हणजे 4 दिवस डान्सचा कार्यक्रम होता का काय होतं? नाही, त्या आधीच मला थोडं सांगायला आवडेल की लग्नाच्या एक महिन्या आधीपासून जे एक जोरदार प्लॅनिंग चालू होतं काकू काय म्हणजे आरतीताई ऑफकोर्स स्वतः आरती अंकलीकर माझे आई बाबा आणि हे सगळे एक छान मस्त सोहळा सारखं व्हावं लग्न अशी आमची सगळ्यांची इच्छा होती. त्यामुळे रोज एका पॉइंटला तर रोज आम्ही पंडित फार्मला जायचो आणि रोज आम्ही हा डेकॉर आवडत नाहीये, हे आवडत नाही, मग हा आमचा केटर ठरत नाही वगैरे असं फार काय काय करून ते सगळं एकत्र येऊन छान पार पडलं. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एक मस्त हुश्य असं किती छान, पण ते व्हिज्युअली फार भारी होतं. सानंदी कसे काय काय मुव्हमेंट्स होते तुझ्यासाठी? मी माझ्या सासऱ्यांना, आई बाबांना, सासूला सगळ्यांना सांगितलं की आता झाल्यानंतर मला असं वाटतंय की आपलं लग्न म्हणजे एक 4 दिवसाचा डान्स फेस्टिवल होतं ज्याच्या मध्ये मध्ये काही विधी काही लग्नाच्या गोष्टी होत होत्या. कारण मेहंदीच्या दिवशी पंजाबी ढोलवर नाचलो, संगीतच्या दिवशी ऑब्व्हियसली नाचलो, लग्नाच्या दिवशी ऑब्व्हियसली नाचलो, त्याच्यानंतर गोंधळ होता ह्याच्या घरी, त्या दिवशी पण आम्ही नाचलो. त्यामुळे आम्ही 4 दिवस फक्त नाचतच होतो आय थिंक. आणि माझं स्वतःचं हे ठरलं होतं की मला लग्नात रडायचं नाहीये, कारण ऑलरेडी मी एकुलती एक मुलगी आहे आणि माझ्या आई वडिलांवरती न बोलता ते कितीही टफ असले तरी मनातनं किती प्रेशर असेल ह्याचा मी विचार करू शकते. त्यामुळे मला एकही मिनिट त्यांना हे वाटू द्यायचं नव्हतं की मी कुठे चालली आहे किंवा मी दुसऱ्या घरी चालली आहे. मला हे मी सांगितलं होतं की मला आनंदातच, मला सगळ्या लग्नात आनंदच पाहिजे, मला कोणी रडायचं. ऑफकोर्स माझा बाबा इमोशनल झाला, पण तो पण खूप मस्त म्हणाला, तो म्हणाला तू सासरी जाणार म्हणून नाही रडलो मी, तुम्ही दोघं जण हार घातल्यानंतर इतक्या प्रेमाने एकमेकांकडे बघत होतात ते बघून मला असं वाटलं की हे असंच राहावं काय म्हणून मी रडलो. सो मी ठरवलं होतं की अख्खा सोहळा शुड बी लाईक अख्खं लग्न शुड बी लाईक अ सेलिब्रेशन. कारण हा सुद्धा त्याचं पुण्याचं घर सोडून मुंबईला आलाय आणि मी सुद्धा माझं घर सोडून मुंबईला आले, तर आम्ही दोघही खरं तर सासरी आलाय. आणि सगळ्यात ग्रेट गोष्ट काय, माझ्या सासू सासऱ्यांची मला मेन्शन करायची वाटते इथं, की ते मला एकदा भेटून असं म्हटले की आम्ही आमची मुलगी देतोय वगैरे यापेक्षा आम्हाला आम्ही एक मुलगा आम्हाला मिळाला असं म्हणून जसं हिचा गृहप्रवेश झाला तसं माझंही त्यांनी त्यांच्या घरी वेलकम केलं. आणि फारच छान, फारच मला खूप हा थॉटच इतका आवडला की आपण एकत्र ऍज अ फॅमिली आता एक मोठी फॅमिली एक्सटेंडेड फॅमिली असे झालेलो आहोत, त्यामुळे फारच ग्रेट आहेत दोघंही. सो पुढच्या गप्पांना वळायच्या आधी खायला मागवलंय मी आपल्यासाठी, त्याचा आनंद घेऊया, कारण आम्हाला तुमचं केळवण करायचं होतं पण डेट्स बिझी असल्यामुळे ते काही जमून नाही आलं. सो आज म्हटलं श्रम परिहारच करूया आज, कारण एवढे 4 दिवस नाचून दमला असालच. सुरणाचे काप, वेज कटलेट, व्हेज कटलेट नाही मागे वांग्याचे काप, आलू टिक्की आणि हा वांग्याचे काप. नव कायस्थ स्पेशल मेजवानी आज आपल्यासाठी आहे इकडे, ऑल सीकेबी फूड, अमेझिंग. गाइस व्हेज आवडतं ना तुम्हाला खायला? हो खूप आवडतं. हॅशटॅग आनंदी सुरू करा. येस, कुठून सुरू करणार आहे स्वानंदी? मी सुरणाचे काप. आणि आशिषला काय आवडतं? मला कटलेट भयंकर आवडतं. मला वांग्याचे काप पण प्रचंड आवडतात. काही सुरू करा, लाजू नका बिलकुल पण. आता मी न्यू ब्राईड आहे ना, त्यामुळे मी थोडीशी लाजू शकते. लग्नात लाजली होतीस तू? मीच असं होतं की काय बोलताय ती लोक. नाही मी थोडीशी लाजले नाही, बट अशी सहमी हुई सी होते मी थोडीशी अशी. इमोशनल आम्ही ऑफकोर्स सगळेच होतो पण नाही, आम्हाला आम्ही खूप दंगा केला, मी आणि फार दंगा केला लग्नात. म्हणजे आय थिंक आय एन्जॉयड माय वेडिंग एव्हरी डे. पण ती मुवमेंट कशी होती की ज्याला काही महिने आपण डेट केले त्याच्याशी आपण लग्न करतोय आणि तो एक आपला होणारा नवरा म्हणून तयार होऊन आला आहे त्या मंडपात आणि आपली होणारी बायको
म्हणून मी रेडी होऊन आली. फार सुंदर दिसत होते. थँक्यू. काय मुवमेंट होती ती दोघांसाठी? काय काय चाललेलं मनात सगळं? म्हणजे मला आठवत आहे हार घालताना आधी सगळेजण म्हणाले की उचलूया. तर मी म्हटलं होतं की मला नाही, मला कोणी उचलायचं, मला त्या मुलाशी लग्न करायचंय. जे आमच्या मनात आहे ते आपण आता चार चौघांच्या साक्षीने सँक्टिफाय करतोय, तर मला त्याचं पावित्र्य तसंच जपायचं. सो मला, मी अंतरपाठ खाली झाला की मी हार घालणार किंवा जे काय सिक्वेन्स असतो तसा. आणि तो खाली झाले, मी त्याच्याकडे त्याच्या डोळ्यात बघितल्यावर मला असं वाटलं की याच्यासाठीच इतके महिने मी तुला डेट केलं, की मला हेच हवं होतं आणि मला तूच हवा आहेस. इट वॉज जस्ट अ व्हॅलिडेशन. जसं रोज सकाळी उठून आपल्याला आपल्या नात्यावर काम करावंच लागतं, तसं त्या लग्नाच्या दिवशी मला वाटतं की इट्स जस्ट दॅट, की हो तूच आहेस तो, यु नो दिस इज व्हॉट आय वॉन्ट. यस. आशिष, काय मुवमेंट होती ती? मला थोडे प्री वेडिंग जिटर्स वगैरे आपण जे म्हणतो ते मला होत होते. म्हणजे असं असं नॉट अबाउट आर रिलेशनशिप किंवा काही सेंचुरी असं काही नव्हतं, फक्त असं की अरे बापरे आता लग्न होणार आहे, आता कसं होईल ना सगळं छान व्यवस्थित, याचं सगळ्याचं हलकं एक टेन्शन होतं. पण आणि अत्यंत ड्रामाटाईज्ड आणि बॉलिवूड वाटेल तुला हे, पण ती जेव्हा त्या वांगी कलरच्या साडीत तिने जो पहिला वॉक घेतला फर्स्ट लुक, ते म्हणलं की याच्यावर भारी काहीच नाही जगात आणि पटकन लग्न करू, चल 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 असं झालं. आदल्या दिवशी पण तुम्ही स्टोरी टाकली होती ना, माझ्या मनातला प्रश्न जो मला कधी तुमच्या साखरपुड्यापासून मला हा प्रश्न पडलाय, ते म्हणजे कधी सुरू झाली आहे ही लव्ह स्टोरी, कसं हे सगळं घडून आलंय आणि कधी भेटलात एकमेकांना? सगळ्याची उत्तरं द्या मला. कुठून सुरुवात झाली आहे? सो आमच्या दोघांचे कॉमन फ्रेंड्स आहेत रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर. त्यांना जोगळेकर राऊत, त्यांना 100% क्रेडिट आहे आम्ही भेटण्यामागचं. कारण माझं इंडियन आयडल जस्ट झालं आणि मी रोह्या जुया वगैरे आम्ही भेटायला लागलो. पप्पा आणि नचिकेत आमच्या सीझनची आणखी 3-4 मंडळी, आदिनाथ पत्कर वगैरे, आम्ही सगळे भेटायला लागलो. जेवायला वगैरे बोलवायचं ते मला आणि मी एकटाच राहायचं मुंबईत, त्यामुळे आणि अगदी फॅमिलीसारखे ते, त्यांनी फार प्रेम केलं माझ्यावर. तर अशाच एका मीटअपमध्ये मला कसं कळलं की जुईचा वाढदिवस येतोय आणि या तारखेला भेटायचं आहे, जेवायला वगैरे छान गप्पा मारायला वगैरे भेटायचं आहे. तर आणि मला रोह्याने हळूच सांगितलं की स्वानंदी टिकेकर येणार आहे. ओके ओके. आणि तेव्हा माझा सिरियलचा शूट चालू होता सुनबाईचा, त्यामुळे मी सकाळी 8 ते रात्री 9 भयानक शूटिंग करून जाऊ दे, किती सगळं बोर आहे लाईफ, मी किती सिंगल आहे, काय कामाला अर्थ आहे वगैरे, या मूडमध्ये होते. आणि रोह्याने मला बोलवलं, तर आधी तर मी म्हटलं अरे मला सकाळी दुसऱ्या दिवशी 8:30 कॉल टाईम आहे, मी कशी येऊ? तर तो म्हणाला ये ना ग, सगळेजण येणार आहेत. म्हटलं बरं बरं येत. तेव्हा आशिष येणार आहे मला माहितीच नव्हतं, तिला मी कोण हेच माहित नव्हतं, असं माहितीच नव्हतं, ऍब्सोल्युटली नो आयडिया. तिने नव्हतं पाहिलं इंडियन आयडल वगैरे, ऑफकोर्स, कारण ती स्वतः मराठी इंडियन आयडल होस्ट करत होती आणि 100 कमिटमेंट आणि त्या सगळ्या तिला तीन नंबर. आणि आमचं तेव्हा सिंगिंग स्टार चालू होतं रोह्याचं आणि माझंच. करेक्ट करेक्ट राईट. तर मग काही नाही, मग आली ती आणि तिच्या वैयक्तिक मित्रमंडळींची गप्पा वगैरे मारत होती आणि मी थोड्या वेळाने आत गेलो होती. आत अशी मस्त एक ड्रेस घालून छान गप्पा मारत बसलेली सगळ्यांशी. आणि पण मला माहित नाही काय माझ्या आत काय झालं, पण मला एक कॉन्फिडन्स आला अचानक माझा. आणि मी आयुष्यात कधीच एवढा सर्टन नाही कुठल्याच गोष्टीबद्दल, मी 100 तास विचार करतो आणि मग डिसिजनला येतो. पण मला माहित नाही काय, मी तिला जाऊन म्हटलं, मला रोहित म्हटलं तुझे इंट्रोडक्शन करून देतो आणि म्हटलं, तर मी तिला म्हटलं की हे बघ, मी तिला म्हटलं आता तू मला हाय हॅलो वगैरे असं करणार आणि पण जरा फॉर्मल वागणार उगाच, तू पटकन उठ आणि मला मिठी मार आणि आपली मैत्री झाली असं मी डिक्लेअर करतो आजपासून. पहिला भेटी असं 15 लोकांच्या ग्रुप मध्ये काय कॉन्फिडन्स आला मला माहित नाही. ओव्हर कॉन्फिडन्स नव्हता का? थोबाडला असते एखाद्या मुलीने ऑब्व्हियसली. कोण नाही, पण तो इतक्या माझ्या पर्सनल स्पेस मध्ये होता. रोहित जुईचं घर हे माझ्यासाठी पर्सनल स्पेस, म्हणजे तिकडे मी जाऊन त्यांच्याशी एकही अक्षर न बोलून मला फ्रस्ट्रेशन आलंय म्हणून त्या घरात बसू शकते असं ते घर आहे. सो त्यांचा मित्र, त्यांचा जिगरी म्हणजे माझ्या जिगरी, ते झालंच, हे गिव्हनच होतं. सो तेव्हा आम्ही सगळ्यांनी आनंदात होतो, आमच्या सगळ्यांचे स्पिरिट्स हाय होते, असे बर्थडे हॅपी बर्थडे जुई वगैरे या झोन मध्ये होतो आम्ही. तर त्यांनी तो म्हणाला असं ओके असं म्हणून मी हाय केलं त्याला, मिठी मारली, कारण मग आम्याचा रेफरन्स तो BMCCचा आहे पुण्याचा, सो पुण्याचा रेफरन्स वगैरे. सो मी हाय म्हटलं आणि मी 12 वाजता पोहोचून 12:30 ला निघणार होते तिला विश करून.
मी 4:30 वाजेपर्यंत बर्थडेलाच होते आणि गाणी वगैरे गाणं चाललं मेहफिल सगळं मेहफिल आणि माझं सकाळी 8:30 शूटिंग होतं निघताना आमचा मित्र एक आदिनाथ पत्कर म्हणून तुला पण क्रेडिट आहे तर आद्याचं काम असतं मी कुठे आलो रोहित जुईकडे की मी कॅब बुक केली ती कॅन्सल करायची पुणे अजून थोडा वेळ थांबायचं हा आता नाही जायचं तर तशीच मी कॅब बुक केली आणि आदानी नेहमीप्रमाणे कॅन्सल केली तर आता अरे आद्या आम्ही निघतो आता झाला उशीर झाला वगैरे तर तेवढ्याच आनंदी निघाला बाहेर आली काय तुम्ही एवढा काय बहस करताय काय चाललंय म्हणा मला घरी जायचं हा जाऊ देत नाहीये कॅब कॅन्सल करतोय म्हटलं हो कुठे राहतोस तू तर तो म्हणाला वर्सोवा म्हणलं अरे वर्सोव्याला मी राहते वर्सोव्याला कुठे राहतोस अगं मी या कॅफेच्या बाजूला राहतो म्हटलं अरे या कॅफेच्या बाजूला मी राहते मग तो म्हणाला अगं या रस्त्यावर राहतो म्हटलं अरे आशिष त्या रस्त्यावर हो य तो माझ्या घरावर ना 3 मिनिटावर वॉकिंग डिस्टन्स राहायचा 2 वर्ष आणि आम्ही कधीच भेटलो नाही एक्सेप्ट फॉर जुईचा बर्थडे इन मार्च या मार्च मध्ये तर मम्मी त्याला म्हटलं चल मी तुला सोडते मम्मी त्याला घरी सोडलं आणि शिस्तीत त्याच्या घरी सोडलं मी माझ्या घरी आले झोपले मला सकाळी 8:30 शूटिंग होतं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही मेसेज करायला वगैरे सुरुवात केली बोलायला जनरली थोडस असाही अँगल आला की आपला मराठी मुलगा एवढा जवळपास राहतो आपल्या माहित नाही हा काल नाही नाही मी काल भेटलोय जरा बरा वाटला तर मैत्री करायला काय हरकत असं तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यू झालं आणि मी फोकस्ड होतो म्हणलं की बस हे एका रात्रीत तू ठरवलं नाही नाही एका रात्रीत असं नाही ग मी ऑफकोर्स कॉलेजमध्ये वगैरे असल्यापासून तिला बघितलंय आणि शी वॉज ऑलवेज वे आउट ऑफ माय लीग म्हणजे पण एक मिनिट क्रश होताच माझा तिच्यावर क्रश होताच पण आपण स्वतःला सांगून मोकळं होतो ना की अरे हे होणं शक्य नाही तू प्रयत्नही कशाला करशील तर या बेसिसवर असल्यामुळे जेव्हा तिला फायनली भेटलो तेव्हा मला मे दॅट काय म्हणतो पण ते कॉलेज क्रश जो मला होता तो एकदम असा हे झाला परत ऍक्टिव्ह झाला आणि मी म्हटलं की आता आपण पण असा स्ट्रगलिंग सिंगर वगैरे नाही आहोत थोडं फार काहीतरी 1% का होईना पण काहीतरी करिअरला सुरुवात झाली आहे जरा फायनान्शियली पण ओके पोझिशनमध्ये आहे बरं घरचे हे गेले 1-1.5 वर्ष मागे लागले होते की लग्न आणि मलाही मुंबईत 2 वर्ष राहून हे जाणवलं होतं की मला पार्टनरची गरज आहे मी आय एम अ पर्सन हू बिलीव्ह इन मॅरेज आणि ऑल ऑफ दीज थिंग्स त्यामुळे मी क्लिअर होतो म्हणजे मला असं काही नव्हतं की हां बाबा आता हिला पटवायचं वगैरे असं काही नव्हतं छेद इन लडकी हां असं काही नव्हतं पण बघूयात कसं काय पुढे घडतंय की आय एम डेफिनेटली इंटरेस्टेड आय एम इन इट टू विन इट असं माझं एक मोटो होतं तेव्हा तर त्यानंतर टेक्स्ट वगैरे व्हायला लागले आणि मग भेटायला लागलो मला त्याच्या 1-2 दिवसानंतर सुट्टी होती का कुठेतरी जायचं होतं तर मी त्याला म्हटलं की तू लंचला ये घरी मी खूप हुशार आहे मी लंचला बोलवलं आय डिडंट कॉल हिम फॉर डिनर इट वॉज अ व्हेरी लाईक सोफिस्टिकेटेड लाईक लंच सीन आशिष हसून हसून गेला तिकडे जामुंडे हा नाही तर लंचला बोलवलं आणि हा पण तुला वॉटरमेलन ज्यूस आवडतं का मग मी पावभाजी घेऊन येतो वगैरे सगळं करून तो लंच घेऊन आला आणि आम्ही बोलत बसलोय घरीच भेटून 3 दिवस झाले असतील पहिल्यांदा भेटून आणि मला म्हणतो हे बघ सांगू हा म्हणाला की आमचं ह्या लेवलवर डिस्कशन चालू होतं की कसे आपल्या घरचे सोडतायत मुली बघतायत मला मुलं बघतायत वगैरे वगैरे मग आम्ही दोघं हो रे किती कोणीच मिळत नाहीये वगैरे असं एक बेसिक डिस्कशन चालू होतं तर हा म्हणाला हे बघ आता मला तुझं मित्र नाही व्हायचंय नाही मला खूप मित्र मैत्री आधी म्हटलं की आपली 3 दिवसाची मैत्री आहे आपण आता नो हार्म डन या बेसिसवर आहोत आज आपण ठरवलं की आपण एकमेकांशी कॉन्टॅक्ट तोडायचा तरी आपल्याला काही फरक पडणार नाही तुझ्या आयुष्यात सुखीचा आहेस आणि मी माझ्या आयुष्यात सुखी आहे तिने म्हटलं की मला आता आपण यापुढे मैत्री करणार मग तुम्हाला फ्रेंड झोन करणार मग मी त्यातनं बाहेर यायचा 6-8 महिने 1 वर्ष प्रयत्न करणार हा स्ट्रगल कशाला मला खूप मित्र मैत्रिणी आहेत म्हटलं मला आता तू माझी मैत्रीण म्हणून नकोयस लग्न करतेस का बोल आणि मी अजूनच तुला म्हटलं ना मी अजिबात एवढं क्लिअर नव्हतं अजूनही नाहीये कुठल्याच गोष्टीबाबत पण हे खूपच क्विक झालं मैत्रीच्या 3rd किंवा 4th दिवशी कोण लग्नासाठी डायरेक्ट विचार त्यावर मी म्हटलं हो असं कसं अगं हो म्हणजे काय उद्या लग्न तू असं नाही तरी पण सो त्याच्यावर मी त्याला असं म्हटलं की आता आय थिंक एक
आयुष्याचा अनुभव घेतल्यानंतर साधारण 3 महिन्यात वगैरे लक्षात येतं इफ अ पर्सन इज कम्पॅटेबल ऑर नॉट. कारण तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावंच लागतं, यू हॅव टू अडजस्ट टू अदर्स. तर म्हटलं त्यात साधारणपणे आपलं जमतंय की नाही कळायला मला 2-3 महिने लागतील. म्हटलं मी जर हो म्हटलं तर मला 3 महिन्यात एंगेजमेंट करायची आणि वर्षभराच्या आत लग्न, चालेल का? जे आम्ही एखाद्या कुठल्यातरी वेबसाईट वरनं एका पार्टनरला शोधून रिगार्डलेस तसंच होतं ना की 3 महिने भेटलो आपण जरा गप्पा गोष्टी झाल्या, वी अरेंज्ड आवर लव्ह मॅरेज असं म्हणतो. कमाल, वी अरेंज्ड इट. आणि मग मी म्हटलं असं वर्षभरात लग्न, तर म्हणाला ओके चालेल. त्याच्या पुढे तो असं म्हणाला की पण काय आहे, हा आता हे तू सांग की तू शूटिंगला निघतेस सकाळी 8 वाजता, येतेस रात्री 12 वाजता किंवा 10 वाजता, व्हॉटएव्हर. तर जरी म्हटलं आपण बघूया डेट करू आणि काय कसं घडतंय वगैरे आपण असं ठरवलं, तरी मी तुला 10 नंतर डिनरला घेऊन जाणार, मस्त कपडे घालणार, पॉश हॉटेलला नेणार आणि मस्त तुझ्याशी बरोबर छान गोडगोड गप्पा मारणार आणि आय विल ट्राय टू मेक यू फॉल इन लव्ह विथ मी वगैरे. म्हणलं कशाला, बॅग उचल घरी राहिलंय तुझा जेवढा वेळ, तुझा जेवढा वेळ तू शूटिंग करत नाहीस तो सगळा मला दे. आणि मला तुला कम्प्लिटली जाणून घेऊ दे, तू मला कम्प्लिटली जाणून घे. जमतंय नाही जमलं वर्सोव्यातलं वर्सोव्यातनं जायचं तुला फक्त इथं, पण लेट्स जेन्युइनली विथ फुल हार्ट गिव्ह दिस अ ट्राय असं म्हणतोय. आई शप्पर, हे केवढं सरप्राइझिंग आहे. यावर मी बॅग उचलल्या आणि याच्या घरी गेले. गेलीच राहिला हे अगदी चौथ्या दिवशी नाही झालं काही दिवसात. करेक्ट करेक्ट, जरा विश्वास. गोल्स गाईज, तुम्ही एक एक्झाम्पल सेट करताय असं मला वाटतंय. बिकॉज युजली लाईक यू सेड की फिरायला नेणार मग काय वेळ मिळणार, पण हे एकदम क्लिअर थॉट्स आहेत. नाही अगं, आणि पहिल्यांदा कोणी हे ऐकलं की असं, इथे मित्र सुद्धा, माझे मित्र सुद्धा असे थोडेसे अनश्युअर इश होते की तुम्ही काय वागताय, हे एवढं विम्झिकल किंवा एवढं असं हे वागून चालणार नाही. पण मला असं वाटतं हे सगळं ओव्हररेटेड आहे अगं, की 6-6, 7-7, 10-10 वर्षाच्या रिलेशनशिप तुटतात आणि मॅरेज, कारण कुठलंही असू शकतं लग्न बोलण्यासाठी किंवा एखादी रिलेशनशिप टिकवण्याची तयारी असली पाहिजे. बरोबर, ती तिच्यातही आणि माझ्यातही आहे की आपण का आपण भांडू, पण आपण अजिबात या पॉईंटपर्यंत कधीच पोहोचणार नाही की अनबेअरेबल हो आपण एकमेकांना. बरोबर, कारण सगळं ऍडजस्टेबल आहे, फक्त तयारी पाहिजे. खरंय, मी तर ऑलवेज लाईक दिस अपफ्रंट एकदम. याबाबत खूपच खूपच क्लॅरिटी आहे त्याला. आय थिंक त्यांनी मला ऑल्सो, मी मला असं वाटतं ना आता आपल्या जनरेशनमध्ये ना सिच्युएशनशिप ट्राय करून बघू या सगळ्या झोन मध्ये तू, मला तू हवीस ही सांगणारी माणसंच मिळत नाही. बघूया ना करून काय होतंय, मला तू हवी आहेस, आता तुझ्या बरोबर कसं ऍडजस्ट करायचं हे बघूया असं म्हणणारा जेव्हा पुरुष, असं जेव्हा एखादा पुरुष म्हणतो तेव्हा एक वेगळी, मला वाटतं वेगळी आयडेंटिटी येते त्या नात्याला. की नाहीतर नुसतंच जमतंय का नाही बघूया मग करू करू, तर नाही करायचं ठरवलंय आणि आता जमवायचंय याच्यात पण. आणि जमवायचं म्हणजे काय, ते ऑर्गॅनिकलीच झालं ते काय, मी असं काय 15 दिवसात आमची एंगेजमेंट नाही झाली. आम्ही छान 3-4 महिने डेट करून मग आमची एंगेजमेंट झाली. मग त्याच्या आधीच आम्ही एकत्र राहायला लागलो, एंगेजमेंटच्या आधीच. एंगेजमेंटच्या आधीच. आणि आय थिंक आम्ही माझ्यासाठी तिच्या स्वभावातले काही फॅक्टर्स होते जे इतके ऑलरेडी टिकमार्क करून प्री अप्रूव्ड लोन असतात असं ती. कारण मला अत्यंत मच्युअर, मला अत्यंत हुशार, सुंदर तर काय आता अख्खं जगच म्हणतं मी, आता मी काय बोलायची गरज नाही, शी इज एक्सेप्शनली ब्युटिफुल. आणि सुंदर, मच्युअर आणि थोडीशी तिच्या स्वभावात एक अल्फानेस असणारी असणारीच मुलगी हवी होती. म्हणजे दॅट वॉज दॅट वर द थिंग्स इन माय लिस्ट. टिकमार्क 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 असं झालं. तुम्हाला वाय वेस्ट टाइम नाव. आणि मी ऑनेस्टली सांगते, मी जेव्हा त्या जुईकडे गेले ना, त्या पार्टीला गेले, तेव्हा जेव्हा हे गात होते रात्री, तेव्हा मला झालं हा कोण मुलगा जो एवढा भारी गातोय, ही इज वन ऑफ द बेस्ट सिंगर्स इन द रूम अँड आय डोंट नो हिम, हु इज दिस गाय. त्यामुळे माझे कान असे टवकारले होते ऑलरेडी. मग नेक्स्ट डे मी त्याचा रिसर्च केला आणि मी बघितलं, म्हणलं हा खूपच ब्रिलियंट सिंगर आहे आणि मी याला ओळखतच नाही. आणि त्यानंतर जेव्हा मी त्याच्याकडे पहिल्यांदा राहायला गेले, तेव्हा मी सकाळी उठले आणि तो मला दिसला नाही कुठे आजूबाजूला घरात. तर मी रूम लिव्हिंग रूममध्ये गेले, तर तानपुरा लावून तो रियाज करत होता. आणि ते बघून मला असं झालं की आत्तापर्यंत माझ्या आयुष्याची प्रत्येक सकाळ ही आईच्या रियाजामुळे अशीच झालेली आहे आणि इथून पुढेही तशीच व्हावी अशी जर परमेश्वराची इच्छा असेल तर मे बी इज दिस इट असं असं मला ते. मग आय स्टार्टेड
तेच माझं मला तो आता प्रश्न पडलाय. मैत्री तर झाली, एकत्रही राहायला लागलात, विचार एकदम क्लिअर होते, निर्णय एकदम क्लिअर होता, प्रेमात कधी पडलात एकमेकांच्या? लगेचच पडलो ड्युरिंग द प्रोसेस. आणि कारण असे आता हे सगळं खूप ड्रामाटाइज्ड परत एकदा म्हणतो मला ऐकायचंय प्लीज. अगं मेंट टू बी सारखं होतं गं, तुला काय सांगू. आता मी काय याच्या आधी रिलेशनशिप नव्हत्या किंवा हिच्या काही नव्हत्या असतला भाग नाही, पण एखादी गोष्ट जेव्हा मेंट टू बी असते ना तेव्हा असं वाटतच नाही की जे मी मगाशी म्हटलं की खूप आता कष्ट करून आणि खूप आपल्याला हे सगळं करावं लागेल असं. इट जस्ट नॅचरली हॅपन्स. आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडतच गेलो टू धिस डे आणि आम्ही अजूनही एकमेकांच्या प्रेमात होपफुली आयुष्यभर पडत राहू रोज नव्याने. प्रश्नच नाही, ऍब्सोल्युटली काही त्यात. आणि आणि ही इज व्हेरी मच्युअर्ड अबाउट इट ऑल्सो. म्हणजे इट्स नॉट ओनली दुसरी तिसरीतलं प्रेम, देर आर टाइम्स वेन इट इज बेबी कुचुकू प्रेम ऑल्सो, बट देर आर टाइम्स वेन इट इज रिअली मच्युअर्ड प्रेम. माझ्या बहिणीने आमच्या संगीतला खूप सुंदर वाक्य म्हणाली होती राधिकाताई, ती म्हणाली की व्हॉट इज मॅरेज, मॅरेज इज बिईंग युअर सेल्फ विथ अनदर पर्सन. तुम्ही जसे आहात तसेच तुम्ही कुठल्या तरी एका दुसऱ्या माणसाबरोबर आहात. आय थिंक हे आम्ही अचीव्ह करू शकलो खूप लवकर इन द रिलेशनशिप, त्यामुळे आम्हाला एकमेकांवर अजूनच प्रेम. किती मस्त. पण आता हे तर सगळं झालं, प्रेमात पडलात, एकत्र राहिला, चाकरबुडा, लग्न, पण ती जी फेज असते ना की आता घरी सांगायचंय, घरच्यांना सांगायचंय, आई बाबा यांना इन्वॉल्व्ह करायचंय या सगळ्या गोष्टींमध्ये. एकतर पहिलं पाऊल कोणी उचललं की मी सांगते आधी घरी किंवा सांगितलं कसा होता दिवस, कसं सांगितलं घरी आणि काय काय रिएक्शन. आणि मी शूटिंग, तू जस्ट इमॅजिन कर, हे जेव्हा सांगतोय तो तेव्हा मी शूटिंग मध्ये खूप महत्वाचा सिक्वेन्स शूट करते. अंकुर काकतकर आमचा डिरेक्टर, संजित चौधरी, सुकन्या मावशी, मिलिंद दादा, हे सगळे माझ्या आजूबाजूला आहेत. हा मी काम करते आणि हा फोन कॉल चालू आहे, घरी सांगतोय. अगं आई मला एक आठवडाभर झाला फोन करून विचारत होती की काय तू त्या वेबसाईट वर काही मुली बघतोयस काय, काहीच ऍक्टिव्ह नाहीयेस. बरं तूच म्हटलं होतास ना की हो आई आता करून टाकूयात लग्न आणि मी पण सेटल होतो वगैरे, मग आता तूच असं का थोडं माघार घेतल्यासारखं. मी तिला म्हटलं की आई तुला स्वानंदी टिकेकर माहितीये का? ऑफकोर्स कोणाला नाही माहिती. मी म्हटलं की ती कशी वाटते तुला? ती म्हटली की मला वाटायला की कमालच वाटते रे ती. म्हटलं की नाही नाही पण आई मला असं वाटतं की आमचं काहीतरी घडतंय किंवा होऊ शकेल. म्हणली हे तुला वाटत असेल, ती काय म्हणली का तुला? मी म्हटलं की अगं आई आम्ही डेट करतोय, वी आर सीइंग इच अदर. म्हणजे आईची हिलेरियस रिएक्शन होती, ती म्हणली हॅ. तिला तिच्या मुलाच्या कॅलिबरवर शून्य इतका विश्वास आहे. मजल मुलाने मोठी मारली हॅ काय आई हॅ नाही. मी म्हणलं वी आर जेन्युइनली सीइंग इच अदर, आम्ही खूप सिरियस आहोत या सगळ्या बाबत आणि तुम्ही पण थोडासा या बाजूने विचार करायला लागा. आता हे मी घरी सांग आता, कारण काय झालं अगं तेवढा एक आठवडा रोज आई आई माझी बसल्यामुळे तिचा भयंकर हे की पोराचं सगळं छान होते आणि हे तर रोज फोन करून ती तेवढंच विचारायची काय कुठली मुलगी तू स्वाईप काही काय ते वेबसाईट्सवर जसं आजकाल असतं तसं. आणि मी रोज तिला सांगायचो नाही आई बघतो थांब ना, मी माझा फार इंटरेस्ट नाही आता, मी नाही फार बघते वगैरे असं. तर ज्या दिवशी मी तिला सांगितलं त्या दिवशी मग तिच्या डोक्यात ते एक चक्र चालू झालं, मी तो फोन ठेवला आणि स्वानंदीला फोन केला की स्वानंदी मी घरी सांगितलं आणि मी शूटिंग थांबवून फेऱ्या मारून तिला टेन्शन का सांगितलं, कारण माझ्या घरी काही सांगितलं नव्हतं आणि आम्ही ऑफकोर्स वी वर ऑन द ऑन दॅट ट्रॅक. असं नव्हतं की मला आय वॉज थिंकिंग ऑफ सेईंग नो टू हिम. आणखी एका महिन्यानंतर सांगितलं. हा एक दीड महिन्यानी सांगितलं आणि मला असं झालं की तुझ्या घरच्यांना माहिती, मग माझ्या घरच्यांनाही माहिती पाहिजे. इकवर्ड झाला फक्त तुझ्या गावांना का माहितीये, माझ्या गावांना पण मी सांगणार. कारण सेम त्याच्या एक दीड महिना आधी माझी आई अमेरिकेला गेली होती कॉन्सर्टसाठी आणि ती तिकडनं मला अगं कोणीतरी बघ, फोटो पाठवलेत, काहीतरी कर, असं नाही तुला आयुष्यात काहीतरी साथीदार हवा वगैरे हे फिलॉसॉफिकल डिस्कशन सगळं मला ती ऐकवत होती आणि मी अशी आई माझी कोशिश चालू आहे जरा थांब हळूहळू इकडे कोशिश केली आय हाय 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 क्या बात है. तर अशीच बसते मी. म्हटलं मैं कर नहीं हूं यहां पे कुछ, बैटिंग थोड़ा चल रहा है चारों तरफ से, थोड़ा रुको रन्स बनेगा असं मी तिला सांगत होते. तर हां तर मग ह्यांनी सांगितलं तर मी आईला फोन केला, म्हटलं आई मी जे तुला सांगत होते ना तो हा हा मुलगा त्यांनी मला लग्नासाठी विचारलेलं आहे, असं असं आहे, गाणार आहे. तर बघ सेम शूटिंग थांबवून तुम्ही अंकुर काकतकरला विचारा कधी किंवा सुकन्या मावशीला विचारा. म्हटलं अंकुरला मी सांगितलं अंकुर वाट लागली आहे घरी कळलं
आता फोन्स करावेच लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, तिच्या सिरियलची अख्खी टीम ही आम्हाला भयंकर सपोर्टिव्ह होती. अंकुर, संचित, सुकन्या मावशी, मिलिंद दादा सगळे असे होते की अंकुर तिला विचारा तुला किती वाजता जायचं, आशिषला भेटतेस ना, तुला पॅकअप पाहिजे का लवकर, तुला सीन्स आधी लावू का, जा आशिषला भेट. नाही ऐकलं तर नाही तिला माहिती आहे. तर मग मी माझ्या आईबाबांना सांगितलं, मग माझ्या आईबाबांनी ह्याची अख्खी इंटरनेटवरची कुंडली वाचली, अख्खी अभ्यासाला काढली. नेक्स्ट डे उदय टिकेकरांचा फोन, आणि हिनी काय वॉर्निंग दिली नाही ग की बाबाची फोन येऊ शकतो बोलायचं हा, आणि त्याचे बाबा आणि आई कोण आहेत. मला थोडस मेंटल प्रे पण थोडस एक काय काय बोलायचं, कसं कसं वागायचं हे तरी काही काही आयडियाच नाही. हा आशिष हे घे बाबा, असं तिने व्हिडिओ कॉल करून दिला हातात माझ्या, मी काका हॅलो असं वगैरे हे. आणि सुंदर गातोस तुम्ही, आज अख्खा दिवस बसून तुझी सगळी गाणी ऐकलीस, उच्चारांवर थोडा काम कर. एवढा बाबा म्हणाले पहिल्या कॉलवर. आणि काही नाही म्हणजे इट वॉज अ गिव्हन, आय थिंक इट वॉज माझ्या आई वडिलांनी सुद्धा ओके आहे ना वगैरे काहीच नाही, इट वॉज अ गिव्हन. की खूप असं कन्व्हिन्स करावं लागलं काहीच नाही, काहीच नाही. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा हे पहिल्यांदा ह्याचे आई वडील आणि माझे आई वडील भेटावेत, जस्ट की ओळख करायला हे आहेत, असं जेव्हा आम्ही भेटलो, भेटून म्हणजे हे इंट्रोडक्शन फॅमिली, त्या दिवशी एंगेजमेंटची डेट त्यांनी काढली होती. कोणी काय हेच नाही, त्याच्यात फार काही चर्चा वगैरे नाही. आय थिंक इट वॉज व्हेरी आत्ताच्या काळात खूपच हे बघणाऱ्याला पण तुझ्या किंवा तुला सुद्धा थोडं अपसर्ड एंडला वाटत असेल, पण हे आम्ही जगत असताना मला अजिबात असं वाटत नव्हतं की अरे आपण हे आर वी रशिंग इन टू समथिंग, आर वी डॅट डेस्परेट वगैरे. ते इतकं ऑर्गॅनिकली होत होतं सगळं की इट फेल्ट व्हेरी नॅचरल अँड इट फेल्ट व्हेरी रिअल की हा आता हे होणार आहे, मग हे होणार आहे, छानच आहे, उत्तम आहे, आनंदात होतो. आणि मी म्हटलं ना की आता आपल्या जगात आफ्टर एव्हरीबडी हॅज हॅड देअर शेअर ऑफ रिलेशनशिप्स, तुम्हाला हे लक्ष मला असं लक्षात आलं की फक्त एखाद्याबरोबर वेळ घालवून ते नातं टिकेल की नाही हे तुम्ही नाही सांगू शकत. करेक्ट आहे. तुमचं रोज उठून इंटेन्शन पाहिजे की मला हे नातं टिकवायचं आहे, मग ते 4 दिवसांचं नातं असू दे किंवा 40 वर्षांचं नातं असू दे. तुम्हाला जर हे माहिती असेल दोघांनाही की अवघड वेळ येणार आहे, कठीण वेळ सगळ्यांमध्ये येणार आहे, आता मी खूप प्रेमात आहोत, उद्या आम्हाला गळे दाबावेसे वाटतील एकमेकांचे, पण तेव्हा सुद्धा नातं तोच तेच दुकान आहे. तेव्हा सुद्धा आय थिंक म्हणजे आम्ही दोघं एकमेकांना मस्करीत म्हणतो की तो मला म्हणतो आय लव्ह यू, आय एम नॉट लायकिंग यू राईट नाऊ बट आय लव्ह यू. कारण नात्यामध्ये असं होऊ शकतं की तुम्हाला कायमच ती व्यक्ती खूपच आवडेल असं नाही, आता तू हे वागलायस मला नाही आवडत आहे, पण म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे असं नाही. ह्या बेसिक गोष्टी नात्याबद्दलच्या आम्हाला आम्ही खूपच आमच्या क्लिक झाल्या. आम्हाला दोघांना हे माहिती होतं की नक्की एका रिलेशनशिपमध्ये ती व्हॅलिडेट करण्यासाठी की ही टिकेल, ही उत्तम पार्टनरशिप आहे हे कळण्यासाठी काय काय लागतं हे आम्हाला दोघांना भयंकर क्लिअरली माहिती असल्यामुळे ते बेसिक्स सॉर्ट झाले. आणि दोन माणसं जर एक आयुष्य एकत्र घालवणार असतील तर त्यांच्यात भांडण 100% दोन वेगळी स्वभाव होणारच आहेत. आई वडिलांबरोबर होतात आपले, बट वी डोंट चूज टू लीव देम ना. करेक्ट आहे. पण गाणं हा तुमच्या दोघांमधला एक समान दुवा आहे. हे रिलेशनशिप इतकं ग्रो व्हायला किंवा ते इतकं मच्युअर व्हायला किंवा समजून घ्यायला तो जो दुवा आहे गाणं हा किती इम्पॉर्टंट फॅक्टर त्याने प्ले केलाय किंवा करतोय अजून पण. 24 तास गाण्यातच असतो आम्ही आयदर कुठलं गाणं गुणगुणत असतो, ऐकत असतो, बनवत असतो. ओके. आता आम्ही एक रिसेंटली कव्हर पण अपलोड केलं इंस्टावर, चांगला रिस्पॉन्स आला, आवडलं ना. तर आम्ही असं प्लॅन करतोय की आता कव्हर्स वगैरे हळूहळू बाजूला टाकतच राहायची, पण तिचा आवाज हा इतका ब्रिलियंट आणि इतका युनिक आहे, आणि ऑफकोर्स शी इज अ रियालिटी शो विनर आणि ऑल्सो गुड परफॉर्मर. अजून पण तिचे व्हिडिओ सजेशन्स मध्ये येतात युट्यूबवर. ती लावणी गाली तुझं काय मस्त परफॉर्म करतो. तर मला असं वाटतं ती तिची बाजू ती अभिनेत्री उत्कृष्टच आहे आणि ऑल क्रेडिट्स टू हर, आय लव्ह हर वर्क. आता रिसेंटली तुम्ही जर अनारसे पाहिली असेल तर मग शी इज बीन फिनॉमिनल इन दॅट, फिनॉमिनल. आय एम अ ह्यूज फॅन ऑफ दॅट शॉर्ट फिल्म अँड माय वाईफ्स वर्क इन दॅट. तर तिच्यातली जी गायिका आहे तीही मला थोडीशी असं वाटतं की तीही बरोबर अभिनेत्री जशी ती आहे तसं तिचं गाणं पण पुढे यावं अशी माझी फार इच्छा आहे. माझे किती माझे मित्रमैत्रिणींनी मला फोन केला आणि मला सांगितलं
बाकी काही नाही, तुझं लग्न होतं वगैरे ठीक आहे, तू गायकाशी लग्न करतेस याचा आम्हाला खूप आनंद आहे, कारण तू त्या निमित्ताने तू गाशी असं मला कितीतरी आता बसते अगं ते रियाजाला आणि मी नाही सांगत तिला काही, तू स्वतःहून बसते रियाजाला, स्वतः मला विचारते की हा लागतात ना हे आणि ते मला आणि शी कम्स फ्रॉम अ लेगसी गर, आरती अंकलीकर हे नाव हे इतकं मोठं आहे आणि मलाही स्टार्टिंगला इतकं दडपण आलं होतं सासूबाई येत होणाऱ्या, पण त्यांनी सगळं ते हे करून टाकलं, म्हणजे काही मीटिंग मध्ये त्यांनी ते इतकं निगेट करून टाकलं की हो सगळं आहे, मला फार तुम्हाला एवढी रिस्पेक्ट करतोस आणि तू एवढं मानतोस वगैरे सगळं आहे, पण तू जे काम करतोस ते अजिबात कमी नाही आहे, तू जे बॉलिवूडची गाणी गातोस, जे कार्यक्रम करतोस त्यातही काहीच कमीपणा किंवा हे नाही आहे, ते तुझं काम आहे, ते तू उत्तमरित्या करतोस आणि तू तेच परसू केलं पाहिजेस, तेच कम्प्लिटली निष्ठेने आणि ह्याच्यानं प्रामाणिकपणे ते केलं पाहिजेस, ते मला नेहमी सांगतात, आणखीन यापुढे तुझी 20 वर्ष ही फक्त गाण्याला दिली पाहिजे तू, असं असोबाई म्हणतात, असोबाई म्हणतात. स्वानंदी ही अत्यंत मच्युअर मुलगी आहे, ती स्वतःची काळजी घेऊ शकते, तुला तिची काळजी तिचा विचार करणं आणि बापरे स्वानंदीला हे हवंय ते हवंय हे करत बसण्याची काहीच गरज नाही, तू कम्प्लीट तुझं बिईंग कॉन्स्टंटली संगीतातच असलं पाहिजे, त्यामुळे ग्रेट सासू सासरे मिळेल मला, त्याबद्दल काही शंकाच नाही, माझेही सासू सासरे खूप ग्रेट आहेत, तू पण कौतुक कर सासू सासऱ्यांचं, सुनेचं लगेच जमलं, म्हणजे साखरपुड्याच्या आधीपासून आई वडिलांची पाय वर टाकून माझ्या वडिलांची बोलत काही सांगू नको तुम्ही ना एवढं कशाला खर्च, तुम्ही आम्हाला ते पैसे आला ना आम्ही इन्व्हेस्ट करतो वगैरे या बेसिस वर चालू आहे ग पहिल्या मीटिंग मध्ये, नाही काही सांगतो खरंच कन्व्हिक्शन दिसलं पण त्याच्या सांगण्यात मला, आणि हिची आजी आमच्या काळात आम्ही असं नाही करायचो, माझी आजी सासऱ्याशी अशी मस्त मांडी घालून तू सोफ्यावर बसून बोलतेस आम्ही तर तोंड पण उघडत नाही होतो असं मला आजी म्हणाली, ते दोघेही जण ना अगेन आय कॅन बी माय सेल्फ वेन आय एम विथ देम, सगळ्यांसोबत फॅमिली विथ द फॅमिली, कुलकर्णी फॅमिली धनंजय काका आणि पायल काकू खूपच मस्त आहेत, दे कम फ्रॉम अ ऍब्सोल्युटली, ते दोघेही जण एका ऍब्सोल्युटली नॉन म्युझिकल किंवा नॉन आर्टिस्टिक बॅकग्राऊंड मधनं येतात, पण त्यांचं इतकं प्रेम आहे कलेवर, आशिषवर, माझ्यावर, आमच्या दोघांच्याही कामावर, मध्ये असं झालं की लग्न आमचं 23-24-25 होतं आणि बाय सम चान्स मला 23-24 काम करायला लागणार होतं, तर माझी सासू म्हणाली हे काम करायचं, संध्याकाळी येत ना फंक्शन, संध्याकाळपर्यंत पोच, पण काम आलं तर काम पहिलं करायचं, आणि खूपच गोड आहेत ते, म्हणजे माझे आई वडील जसे आहेत मी तशी त्यांच्याबरोबर असते, मी माझ्या सासू सासऱ्यांबरोबर आहे म्हणून आता असं वागा हा असं मला अजिबात करावं नाही लागलं, आणि याचा क्रेडिट आशिषलाही जातो, त्याने ते एवढा कम्फर्ट करून दिलं, त्यांचं सगळं वातावरणच तसं आहे, नाही आणि माझ्या आईचं असं म्हणणं आहे की ती मला तुझ्या समोर पण म्हटली का मला माहित नाही, पण मला खूप वेळा म्हणते हे बघ घर सांभाळणं, जेवण वगैरे करणं हे स्वानंदीचं कामच नाही आहे, तिचं काम हे ऍक्टिंग करणं आहे, तिचं काम तिला जे आर्टिस्टिक तिचं पॅशन आहे ते परसू करणं आहे, आणि जे मला पण आय एम 100% बिलीवर ऑफ दॅट की वाईफ म्हणजे मग ते ट्रेडिशनल डेफिनेशन वाईज आपल्याला आपण नाहीच आहोत, त्यात तू तुझं पॅशन फॉलो कर, मी माझं पॅशन फॉलो करतो आणि आपण दोघंही घरी येऊ आणि दोघंही आपण एकमेकांवर मिळून छान संसार करूया, किती मस्त, लग्नासाठी ना ती एक गोष्ट किंवा त्या व्यक्तीबद्दल ती गोष्ट क्लिक होणं खूप गरजेचं असतं, हे इतकं क्विक झालंय सगळं की 3 दिवसात मैत्री, मग लग्नाची मागणी, मग एकत्र राहणं, या सगळ्यामध्ये जर मी आज तुम्हाला विचारलं की आपल्या पार्टनरबद्दल ती एक गोष्ट जी पटकन क्लिक झाली त्याला भेटल्या भेटल्या किंवा लग्नाचा निर्णय घेतल्या घेतल्या, तर ती कोणती सांगाल, काय क्लिक झालं एकमेकांबद्दल? मला ठरलंय मग तू सांग पहिले, आणि यांचं जेवण पण आलंय आपलं, काय टायमिंग वर जेवण आलं, खरं बोलते बेबी, येस, तर कोण देते पहिले या प्रश्नाचं उत्तर, जेवणही आलंय आपलं, हो क्या बात आहे, सीकेबी स्पेशल जेवण, एक घास खाते आणि मग उत्तर देते, मी सांगतो हो तर तोपर्यंत हा सुरू करा, काही नाही अगं ऑफकोर्स इनिशियल जे अट्रॅक्शन आणि ते क्रश वगैरे सगळं होतं ते तर होतंच, पण ती पहिल्यांदा जेव्हा मला भेटायला आली आणि तर शी अर्लियर आधीही तिच्या आयुष्यात तिने फारशी कुत्र्यांवर तिचा फारसा जीव किंवा असं फार प्रेम वगैरे असं काही नाही, आणि मी इतका एका पॉईंटला मुंबईत एकटा होतो की मी एक रिट्रीव्हर अडॉप्ट केला, 2 वर्षाचा आहे, मेलो नाव आहे त्याचं,
तर तो तो तू किती मेरो तेव्हा कितीचा होता एक वर्षाचा झाला दीड वर्ष पण चांगले काढले मेहंदी मध्ये मस्त पोज केलाय त्यांनी वर्षभराचा झाला होता आणि ही पहिल्यांदा मला भेटायला आली तर तिचं आणि मेलोचं जे पहिलं इंटरॅक्शन होतं त्यात ती इतकी काम कंपोज्ड आणि ओके हे होणार आहे ही व्यक्ती आता आपल्या आयुष्यात जर आपलं हे झालं पुढे तर कायमची असणार आहे त्यामुळे त्याच्याबरोबर एक माझं डायनॅमिक कसं असावं तर आता असं झालं की मी राहिलो बाजूला आता ती आणि मेलो हा एक वेगळा झोन आहे वेगळं कुटुंब वेअर आय वॉज गेटिंग ॲट इज की त्यांची जी पहिली इंटरॅक्शन होती तेव्हा मला जाणवलं की अरे हो यार हे खरंच होऊ शकतं कारण तिने इतक्या प्रेमाने त्याला त्याकडे बघितलं आणि त्यांनीही इतकं पटकन तिला ॲक्सेप्ट केलं ते बोलत कुत्री काहीच नाहीत पण त्यांच्या वागण्यातनं लगेच कळून येतं आपल्याला आणि मी त्याच्या त्याला सगळं शी शू सगळं त्याचं लहानपणापासून मीच केलं असल्यामुळे मला त्याच्या स्वभावातला लगेच तो फरक जाणवतो तर हिच्यापाशी तो आल्यावर एक वेगळाच शांत आणि वेगळाच असा कम्फर्ट झोन वाटला त्याला तर त्यांनी पण एक थोडासा एक मला मनात टिकमार दिला की हो हो हे यू कॅन परस्यू दिस अँड मूव्ह अहेड विथ दिस सो दॅट वॉज द मोमेंट फॉर मी स्वानंदी नाही मला वाटतं आत्ताच्या जगात आजूबाजूची मुलं बघितल्यानंतर जे कन्व्हिक्शन मी तुला मगाशी म्हणाले ना की ही व्यक्ती आहे मला ही आवडते मला तुझ्याशी लग्न करायचं हो तू असं म्हणणारा हे जेव्हा तो मला म्हणाला ना की बघूया मग लेट्स सी मग देन लेट्स माझं एक रिलेशनशिप चालू आहे ते आधी मला जरा तोडू दे मग मी तुझ्याकडे हे कॉम्प्लिकेशन काहीच नाही पाहिजे तू मला आवडतेस आत्ता मला तू आवडलेली आहेस आता मला तुझ्याशी लग्न करायचं कॅन यू वर्क ऑन इट येस आय कॅन वर्क ऑन इट आय थिंक ही जी त्यांनी क्लॅरिटी ऑफ थॉट दिली ना मला त्याच्यामुळे मला दिला गया मेरा उस पे सिरियसली कारण मी पण खूप क्लिअर मी आत्ताच सांगत होते तुला की मला मी खूपच क्लिअर बोलतो मला त्यांनी सगळं गुलाबीच केलंय माझ्या लाईफ मध्ये वा वा ब्लॅक आणि व्हाईट बाजूलाच राहिले गुलाबी रंग आलाय मित्रांचा सपोर्ट कसा होता या रिलेशनशिप मध्ये मित्रांशिवाय काही झालंच नसतं जसं रोहित आणि जुईलीने ही भेट घडवून आणली करेक्ट तसंच वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे मित्र असतीलच ना संचित चौधरी हो माझा माझा नवऱ्याचं काम करत होता आणि अंकुर काकतकर डिरेक्टर डिरेक्टर ते माझे नाही आहेत मित्र आता त्याचे झाले ते टीम आशिष ते तिला फोन करत नाही तू कधी फ्री आहेस वगैरे मला फोन करत आशिष आपण कधी भेटायचं आणि स्वानंदी आहे का असं मला फोन येतात कारण सुरुवातीला जेव्हा मी याला भेटायला लागले तेव्हा जेव्हा कुठे आता पहिल्यांदाच म्हणाला चल ना माझ्या फ्रेंड्स बरोबर आपण बाहेर जाऊया मला गेला आजी चार दिन की पहचान आहे मैं कैसे जाऊ इसके साथ कैसे बाहर क्या करता है क्या पता तो मग मी कशी जाऊ तर मी अंकुरला म्हटलं अंकुर चल ना जरा माझ्या बरोबर आशिष म्हणतोय फ्रेंड्स बरोबर बाहेर जायचं तर क्लबिंगला वगैरे तर मी म्हटलं मैं तू अकेली नाही जाऊंगी तुम आ जाऊ मग अंकुर आला बरं का त्यावर अंकुर म्हणाला मला जरा वेळ लागणार आहे पोचायला तुम्ही मालाडला जाणार आहे ना थांब मी संजितला पाठवतो आधी संजित आणि तू पोचा मग मी जायच्या आधी माझी टीम तिकडे रेडी होती रेडी फर्स्ट टाइम आम्ही भेटलोय भेटल्यानंतर एका आठवड्यानंतर वगैरे असेल आणि ते झाल्यानंतर तिकडेच हा त्यांना सांगेल की तुमची मैत्रीण आहे ना मी हिच्याशी लग्न करणार आहे आणि माझं झालं सब लोग थोडा रुक जाओ रुक जाओ रुक जाओ मग नेक्स्ट डे आम्ही जेव्हा शूटिंगला परत भेटलो तेव्हा ती पोरं पण नाही नाही हाच मुलगा डन मी त्यांना बाजूला घेतलं कारण ते हिच्याबरोबर मॅक्सिमम टाइम स्पेंड करतात आणि सो त्यांचंही कुठेतरी मत व्हॅलिडेशन याला किंमत आहेच 100% आणि दे नो हर सो वेल आणि ते हे तिघं जण पण इनफॅक्ट दी एंटायर टीम ऑफ अगग सुनबाई एक्स्ट्रीमली क्लोज टू इच अदर सगळे सुकन्या मावशीचा पण हिच्यावर भयंकर जीव मंजिताईचा पण हिच्यावर भयंकर जीव अंकुर संचित मिलिंद दादा सगळेच सगळीच मंडळी पण इनिशियली हा या तिघांचा जो ग्रुप झाला होता खूप घट्ट अंकुर स्वानंदी आणि संचित तर मी या दोघांना बाजूला घेतलं आणि मी माझं इंटेंट फक्त क्लिअर केलं की मी इथं फालतूपणा करायला उगाच तिला डेट करू मग करू बघू या झोनमधला नाही आहे आय फुल्ली इंटेंट टू कमिट टू व्हॉट एव्हर विल हॅपन जे नाही जर नाही झालं तर मी तितक्याच खुशीने तिला म्हणेन की ओके ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर लाईफ काही प्रॉब्लेम नाही पण जर झालं तर तुमच्या मैत्रिणीला मी भयंकर आनंदात ठेवीन आणि तीही मला आनंदात ठेवेल ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देतो या बात पण आहे आय डोंट नो मला आता या व्हिडिओच्या खाली कशा प्रकारच्या कॉमेंट येतील मी हे वाक्य बोलल्यानंतर पण मला जेन्युइनली आज तुझ्याशी किंवा तुमच्या दोघांशी फॉर दॅट मॅटर बोलणं असं वाटलं की इतके क्लिअर थॉट या जनरेशनची गरज आहे खूप गरज आहे इतके क्लिअर थॉट्स असणं बिकॉज लाईक शी सेड की बघूया जमतं का ट्राय देऊया नाही म्हणजे आपण आपल्याबरोबर एका कुठल्या तरी माणसाला लटकवून ठेवत असतो आपल्यामुळे तो माणूस सुद्धा इफेक्ट होत असतो आणि इतकं स्ट्रेसफुल आयुष्य आहे कामात आपण इतके असतो किंवा पैसा कमवण्यात आपण बिझी असतो दिवस दिवसभर बाहेर असतो त्याच्यामध्ये जर इतकी क्लिअर थॉट असणारी व्यक्ती असेल
तर आणि काय हवं लिटरली मला मला तेच झालं होतं. कारण आजूबाजूला बघून सुद्धा अनुभवातून सुद्धा मला झालं की माझ्या आयुष्यात कामाला जास्त महत्व आहे, स्ट्रेसला नाही. बरोबर. आणि काय होतं कॉम्प्लिकेटेड रिलेशनशिप्स ना तुमच्या क्रिएटिव्हिटी बरोबर खूप हे करून टाकतात. म्हणजे जर माझं घर सॉर्टेड नसेल ना की वेर इज द प्लेस दॅट आय कॉल होम हे सॉर्टेड नसेल तर मला कामात कुठेच लक्ष लागत नाही. हे वायर असतो, मला काही सुचत नाही एखादं गाणं समजा बनवायला किंवा एखादं लाईव्ह गात असेल तरी मला फोकस करता येत नाही माझं. म्हणून मी या रिलेशनशिप वाईज प्रेम या कम्प्लीट ओव्हरव्ह्यू वाईजच मी इतकं सॉर्टेड राहिलो आधीपासून विथ स्वानंदी की हे असं असं आहे. तर आज मी जातो कार्यक्रमाला, मला हे असतं की ओके माझं दिस इज वेअर आय हॅव टू कम, दिस इज माय होम. आणि त्यासाठीचा प्रवास आहे फक्त घरातनं जाऊन थोडं काम करून परत घरी येण्याची जी ओढ आहे ती आता अनदर लेवल आहे, जी मुंबईत मी 2 वर्ष राहून कधीच नव्हती. आणि त्याच्यात मॅच्युरिटी पण खूप आहे. आता दिवाळीच्या वेळेला दिवाळी पहाटला माझे आणि आईचे कार्यक्रम होते, म्हणजे आई गाणार होती आणि मी निवेदन करणार होते आणि सलग 2-3 पहाटे 6 वाजता कार्यक्रम होते बरं का. आणि आम्ही भेटल्यानंतरचा पहिला बर्थडे एकत्र, माझा पहिला बर्थडे जो आम्ही एकत्र सेलिब्रेट करणार अशी असा सीन होता. पण मी ना त्या कार्यक्रमांच्या खूप स्ट्रेस मध्ये होते बिकॉज आय वॉज विथ आई. बरोबर. आय हॅड टू नॉट बी गुड, आय हॅड टू बी ग्रेट, आय हॅड टू बी या आय हॅड टू बी द बेस्ट ऑफ व्हॉट आय हॅव एव्हर डन. कारण आय वॉज ऑन द स्टेज विथ हर. तर तेव्हा आशिष पुण्याला होता, दिवाळी होती वगैरे म्हणून गेला होता. तो म्हणाला मी येऊ का बर्थडेला. तर मी त्याला म्हटलं ऐक ना आशिष, मला ना आत्ता मेंटल स्पेस बर्थडे सेलिब्रेशनची होणारच नाही जोपर्यंत माझा हा कार्यक्रम होत नाही. राईट. 13 तारखेला बर्थडे असतो, 13 तारखेला पहाटे कार्यक्रम आहे. म्हटलं तू 13 तारखेला दुपारी पोच 12 वाजता, आपण अख्खा दिवस सेलिब्रेट करू. म्हणून म्हणाला नक्की तुझी अशी इच्छा नाही का की मी 12 वाजता यावं वगैरे. म्हटलं माझी खूप इच्छा आहे पण यावर्षी नको करायला. म्हटलं मला स्पेस. त्या पोरांनी मला जे सपोर्ट केलंय ना, ही वॉज लाईक तुला वेळ पाहिजे ना, तुला काम करायचं ना, तू चिल कर. पुण्याला पण मी इतकी स्ट्रेसमध्ये होते आदल्याच दिवशी कार्यक्रमाच्या, मी त्याला म्हटलं आपण जेवायला जाऊया. पण मी काय ना बोलायच्या वगैरे मनस्थितीत नाही का, माझ्या डोक्यात ते चाललंय, मी स्ट्रेस म्हणजे मला टेन्शन आलं होतं कार्यक्रमाचं. तर तो म्हणाला मी येतो तुझ्याबरोबर, तू मस्त खा, आपण गप्पा नको मारायला, आपण शांत बसूया, खाऊया, आपण खाऊया, तुला फक्त घरातनं बाहेर चेंज पाहिजे ना. कधी कधी कंपनी पण ऑब्व्हियसली प्रत्येक गोष्ट बोलून प्रत्येक गोष्टीच्या हे करून, आता तिची जी क्रिएटिव्ह प्रोसेस आहे हा तिच्या आतला असलेला एक प्रवास आहे शेवटी. बरोबर आहे. त्यात मी सतत खोदून खोदून कसं वाटतंय काय हे वाक्य मग बदलायचं का वगैरे. तुझे पर्टिक्युलर तू बघ, तुला जिथं माझी गरज लागेल तिथं मिळायचंय. आणि याच्यात ना आणखीन एक मुद्दा मला इथे विचारायचं असं वाटतं की आपला पार्टनर इमोशनली अवेलेबल असणं मॅटर्स अ लॉट, राईट. आणि इतकं तुमच्या दोघांचेही विचार क्लिअर आहेत, सो ती फेस कशी असते घरी एकमेकांसाठी इमोशनली अवेलेबल असतं. ती म्हणाली की मला बोलायचं नाही, आपण खायला जाऊ पण मला शांत बसायचंय. सो ते इमोशनली अवेलेबल असणं ह्याला किती इम्पॉर्टन्स आहे किंवा ती फेस कशी आहे तुमच्या दोघांची. इट्स अ गिव्हन, म्हणजे ते आम्ही चर्चा होतच असतात कारण कलाकार असल्यामुळे आमच्या दोघांचे फ्रस्ट्रेशन सेमच आहेत. बऱ्यापैकी कामाशी निगडीत असतील किंवा तो काही कंपोज करत असेल, म्युझिक बनवत असेल, अरे काही सुचत नाही आहे, चांगलं सुचत नाही आहे, किंवा हे कसं वाटतंय का तुला, चांगलं आहे का नाही. 24 तास एकमेकांबरोबर असणे जसे आपण मित्रांसाठी सुद्धा असतो हो, त्याच्यात प्रेम ऍड केलं की लग्न आहे. त्यामुळे आय थिंक त्यामुळे आय थिंक आणि हिचंही अगं हिची पण हिलाच फक्त नाही आम्हाला दोघांनी फिल्म बघायला भयंकर आवडतं. त्यामुळे आम्ही जेव्हा बाकी काही करत नसतो काम वाईज किंवा त्यामुळे एक फिल्म अ डे हा आमचा असतोच. हा मग त्यात ती मला सांगते हे बा हा शॉट असा लावलाय, अरे यार हा वन टेक चालू आहे यार अख्खा, अजूनही तू कसं क्या कमाल ऍक्टर आहे तो वगैरे वगैरे. तर मला हे तिच्यामुळे आता कळायला लागलं की हाऊ द वर्ल्ड ऑफ ऍक्टिंग किंवा शूटिंग वर्क्स. त्यामुळे तिचाही तो म्हणजे शी इज खूप ड्रिव्हन आणि खूप पॅशनेट मुलगी होती या सगळ्याबाबत, हे तिच्या सगळ्या बोलण्यात मला जाणवतं. आणि तिची जी क्रिएटिव्ह प्रोसेस असते ती मला आम्ही एकमेकांना ना भयंकर स्पेस देतो आमच्या आर्टसाठी, जे भयंकर महत्वाचं आहे. बरोबर आहे. कारण वेळ हेच सॉल्व्ह करते बरेच प्रश्न तुमचे वेन यू आर इन अ क्रिएटिव्ह फील्ड. की आत्ता मला असं वाटतंय आणि मी त्याच्याबद्दल बोलून तिची चर्चा करून कम्प्लीट माझं एक मत बनवण्यापेक्षा ती एक ऑर्गॅनिक प्रोसेस आहे शेवटी, जिथं मी पोचणार आहे एका उत्तरापर्यंत ती प्रोसेस मला माझी करू दे. ही आम्ही एकमेकांना नेहमी स्पेस देतो. अरे वा किती मस्त आहे, खूप भारी आहे हे, खूप क्लिअर थॉट्स आहेत यार गाईज तुमच्या दोघांचे. आता फार लवली डवली ऐकलं आता नाही म्हणते छान होतं प्लीज. आता जरा थोडासा खोचट प्रश्न विचारते, एकमेकांच्या स्वभावामधला एखादा गुण
जर बदलावासा वाटला किंवा बदलायचा आहे स्वभावाचा स्वभावातला गुण किंवा सवय, तर गुण पण सांगा सवय पण सांगा, चला तर काय बदलाल तुम्ही? एक मला माहिती आहे, मेरे पास तर बहुत सारी है, त्याच्याकडे पण असतील. बदलायचं थोडस नाहीच खरं तर, ते सुद्धा नाही, तो तिचा इनहेरंट स्वभावचा तो भाग आहे. एक तर मला असं वाटतं एकमेकांबद्दल काय बदलायचं आपण आहोत तसेच, एखादी सवय सवय सांगा. थोडासा टेम्पर जर तिने एक 5 डिग्रीनी, मी तिचा कूलर आहे, मला एक्सपेक्टेड होत हे उत्तर येणार आहे, कूलर आहे ती अशी, अरे असं कसं म्हणजे स्वानंदी शांत, ओके मस्त आहे, काही टेन्शन नाही, ओके शांत, 5-10 जरा श्वास घे, काही नाही, काय झालं एवढं, काहीच नाही होणार आहे, सगळं चांगलं आहे, चिल बस खा एन्जॉय कर. मी तिचा कूलर आहे तर ते, पण मी चेंज नाही करणार, मला तो कूलर व्हायला आवडतं कारण तिच्यासाठी. ओके स्वानंदी, लिस्ट काढ तुझी आता. हो मी चांगलं बोललो का बेबी? बेबी ज्यादा ही सचमत बोलते ना कॅमेरा पे, तो ऑर्गनाइज व्हायला पाहिजे थोडं असं मला वाटतं. ओके ऑर्गनाइज व्हायला पाहिजे, माझं राहणीमान अजून बॅचलर सारखंच आहे. खूप पसारा आहे का घरी? नाही घर माझं आहे ना, म्हणजे आमचं आहे, पण आता इन्चार्ज मी आहे ना, त्यामुळे आता पसारा नाही घरी अजिबात, पण त्या पसाऱ्यात जे ऍड होत असतं ते सारखं मला सबट्रॅक्ट करावं लागतं. आणि ती येते, मी आलो कुठनं शो वरनं किंवा कपडे बदलून घरचे कपड्यांमध्ये बसलो, ती पहिले 2-3 तास शांत बसते. आशिष तुझ्या पॅन्टचा जो अळव पडलाय ना आता उचल तू, किंवा मग हा किंवा मग ती पॅन्ट काढली की ते तसं चालायला लागायचं इकडं. पॅन्टचं अळव हे माझ्या घरचे ऐकून इतके असतात, अजून अळव उचललास का तुझा? सो ती ऑर्गनाइज्ड आणि तुला थोडस व्हायचंय, सो काय मत काय ठरवलंयस यावर, कधीपर्यंत होणार आहे ऑर्गनाइज? खरे प्रयत्नार्थी परमेश्वर, आता काय प्रयत्न करत राहायचे, होईल ग होईल होईल. मला असं वाटतं की आम्ही आहोत तसेच, आणि ते फ्युचरमध्ये हळूहळू एकमेकांच्या स्वभावाप्रमाणे थोड्या ॲडिशन आणि थोड्या सबट्रॅक्शन होतच राहतात, ते ऑर्गॅनिकली होऊ दे. पण मलाही मला हेही आवडतं की ती थोडीशी चिडते माझ्यावर याच्यावरनं की मी अनऑर्गनाइज्ड आहे म्हणून. तू मुद्दामून करतोस? मुद्दामून नाही करत, ऐक पण कमी कर, बेबी मी कमी नाही करत. आमच्याकडे हे सगळं भोगते, आमच्याकडे जी आमची मदतगार आहे ती आमचे सर्वस्व आहे, ती सर्वस्व आहे. कविता जर आमच्या आयुष्यात नसती तर आमचं, कारण ती दादा काय करायचं, मी ते आम्हाला काय करावं. आता मी इथे इंटरव्ह्यूला येताना ऑटो पायलट वर चालतं आमचं, आता तुम्ही जात आहे, माझं घर आहे, घरातून बाहेर काढलं, छान दिसताय, छान उत्तरं द्या सगळी, व्यवस्थित उत्तरं द्या, आता जा, आता मला सगळं आवरू द्या नीट, म्हणजे आम्ही नसल्यावरती सगळं नीट आवरू, नीट आवरू शकते. पण घरामध्ये कोणाची हुकूमत आहे? कोणाची हुकूमत आहे? ताई सोडल्यानंतर काही विचारते, तूच सांग बरं, जाऊ दे ना, ते जाऊ दे ना, जाऊ दे ना आता. आशिषजी ऑफकोर्स, करेक्ट, येस, नमस्कार. हुकूमत असलेला मुलगा डॉमिनेटिंग कोण आहे? डॉमिनेटिंग कोण आहे? डॉमिनेटिंग दोघही नाही होता पण अशी डॉमिनेटिंग आम्ही, असे मी अशी मी वाटताना अशी खूप अग्रेसिव्ह आणि अशी चिडकी वाटते. तुला असं कोण म्हणाल तू अग्रेसिव्ह आणि चिडकी वाटतेस? सगळे. हो का? ओके. पण तो बघ ना, हा म्हणाला का आशिष म्हणाला? नाही ना, नाही. पण मी मला ते अगं मला जी ती आहे नाही हा नंतरचा प्रश्न आहे, तिच्या स्वभावातल्या या सगळ्या गोष्टी मला भयंकर आवडतात. नाही आणि मला काय होतं, मला मोस्टली मी ऑब्झर्व केलंय, मला ज्या गोष्टी ऑर्गनाइज लागतात तो प्लॅन तसा वर्कआउट झाला नाही की मग मला स्ट्रेस येतो, हे असं का नाही झालंय, ते तसं का नाही झालं, हे मी ऑलरेडी सांगितलं होतं ना, मग असं का नाही झालंय. सो ते म्हणजे ते प्लॅनिंग इकडे तिकडे झालंय की मग ते येणारे टेन्शन. त्या माहिती की दोघी भयंकर पर्टिक्युलर आहेत अगं अबाउट लिव्हिंग इन जनरल, जगण्यातच ते इतक्या पर्टिक्युलर आणि इतक्या त्या परफेक्शनिस्ट आहेत ना, की पण मला हेही आवडतं की त्यांची अपेक्षा नाही आहे की समोरच्याने पण असावं, ते मला तेच वाटतं. आता जर मी प्रोफेशनल सेटअपमध्ये काम करते तर ऑब्व्हियसली माझी अपेक्षा आहे की मी जर माझे 100% देते तर समोरच्याने सुद्धा दिलेच पाहिजे, पण मला इथे असं वाटतं की जसा तो आहे तसा त्याला राहू दे ना, मी कशाला त्याला सांगू, त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो करेल असं. ओके आता रोमॅन्टिक कोण आहे दोघांपैकी? हु इज मोर रोमॅन्टिक? आशिष ती पण आहे का? ती पण नाही, ती व्यवस्थित भयंकर रोमॅन्टिक आहे. माझं थोडंसं आउटवर्डली असतं की डिनरला घेऊन जाणं, गोष्टी एखादी गिफ्ट वगैरे देणं, तिचं इज मोर टुवर्ड्स माझी काळजी घेणं, मला काय हवंय नकोय ते सगळं बघणं, किंवा मला माझी स्पेस पण देणं आणि ॲट टाइम्स जेव्हा मला गरज आहे तिची तेव्हा माझ्या बरोबर पण असणं, ही हाऊ ती ती तिचा रोमॅन्स दाखवते. पण नाही आम्ही दोघंही रोमॅन्टिक आहोत असं वाटतं. केवढं भारी. फूड डेट्स कशा असतात गाईज तुमच्या? किती फूड आहे आमच्या? फक्त फूड डेट्स असतात.
तुम्हाला माहितीये ना स्वानंदी ही आधी याच्याहून थोडीशी हेल्दी होती. मला ती स्वानंदी जास्त आवडायची ऑनेस्टली. हे मी आज कॅमेरावर जगाला सांगू इच्छित. युनिव्हर्स ऐकू नको. सगळ्यात सुंदर स्वानंदी कधी दिसते तर पोटभर जेवताना, म्हणजे आत्ता. हो तर तिने पोटभर जेवावं, भरपूर खावं. आणि आम्ही दोघंही भयंकर फुडी आहोत, आम्हाला दोघांनाही खायला खूप आवडतं. आताच त्यांनी काल स्विगी झोमॅटो आमचे बेस्ट फ्रेंड्स आहेत. नाही पण आत्त्यांनी परवाच अमेझिंग बर्गर बनवला होता आणि आम्ही घरी पण विसरलास तू. नाही नाही ते जाऊ दे, बर्गर काय बनवायला अक्कल लागते गँकीजची पॅटी आणि फ्राय करेल. पण स्वानंदी उत्कृष्ट खायला बनवते बरं का. आणि हे मला ऍडेड बेनिफिट होतं. मला माहित नव्हतं की मला असं वाटलं ऍक्ट्रेस आहे, कितपत तिला खायला प्यायला बनवायला जमत असेल, किंवा माझी तशी अपेक्षा नव्हती तिच्याकडे. पण एकदम तिच्या अंगात येतं कधीतरी. आणि शेफ मोड ऑन होतो, सांबार बनवून, डोसे बनवून. साऊथ इंडियन त्याला खूप आवडतं. उत्कृष्ट बनवतो यार. आणि अजिबात माझी बायको आहे आणि नवीन नवीन आहे आमचं आणि प्रेमी वगैरे. आता टेस्ट बड्स काय खोटं बोलते. बरोबर आहे, ते तर चेहऱ्यावर दिसेल ना, तू बोलला नाहीस तरी. मस्त आहे असं, पण खरंच खूप कमाल करते. आणि आयटम्स फसलेले आहेत तेव्हा त्यांनी मस्त म्हटलेलं नाहीये, त्यामुळे तो खरंच सांगतो हे मला माहिती आहे. फारच जणी परवा ते हे केलं उत्कृष्ट. अगं माझ्या मित्रमंडळी वगैरे सुद्धा येतात ना, काय मागवायचंय काय वगैरे काय. नाही नाही स्वानंदीने आज घरी काय केलंय, काही केलंय का, हे असेल तर तेच खाऊयात असं तिचं एक हे असतं. पण किचनचा ताबा कोणाकडे असतो, कोण असतं रोज किचन मध्ये? मावशी, कविताताई. कविताताई आणि छायाताई, ह्या दोन आहेत आमचे. तुम्ही एकमेकांसाठी काही बनवलं नाही लग्नानंतर? पास्ता पण बनवत होतो मी, साऊथ इंडियन सगळं बनवते. साधा दही भात बटाट्याची भाजी पण आम्ही खातो. अजून काय बेबी बनवत असतो? शेजवान राईस अमेझिंग बनवतो. शेजवान फ्राईड राईस. अगं आर्टिस्ट हा एक नॅचरलीच एक चांगला शेफ असतो असं मला वाटतं, कारण प्रमाणांचाच खेळ आहे आर्ट. म्हणजे की किती प्रमाणात काय घालायचं, ज्याच्याने काय क्रिएट होईल. इट इज आर्ट आणि कुकिंग आर टू एक्स्ट्रीमली क्लोज फील्ड असं मला खूप मनापासून वाटतं. तुम्ही एकच कव्हर बनवले आता, एकच है ना? अजून काय काय प्लॅन्स आहेत का? कारण ना प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळतंय आता, म्हणजे जेव्हा साखरपुडा झाला तेव्हापासून त्याचं लग्नाच्या व्हिडिओज आणि ते सगळं तर खूपच. आणि आता या लव्ह स्टोरी नंतर तर आणखीनच ते प्रेमात पडतील. काही विचार आहे का एकमेकांबरोबर काहीतरी काम सुरू करायचा? कव्हर्स करूया आपण किंवा गाणी गाऊयात एकत्र? नाही पण आमची इच्छा आहे की युट्यूब वगैरे सुद्धा जरा आता व्यवस्थित ऑन अ सिरियस बेसिस चालू करणे. आशिष तर युट्यूब चॅनल आहे, पण मी आता विचार करते की आम्ही एकत्र वी कॅन डू समथिंग, वी कॅन डू म्युझिक टुगेदर. अगं आणि थोडस प्रॉब्लेमॅटिक एरिया हाही आहे की आम्ही दोघही वी लाईक टू कीप आवर लाईफ अ लिटल पर्सनल. आम्ही दोघही खूप हेवी पोस्ट करणारे नाही आहोत सोशल मीडियावर, खूप एक्सपोज नाही. मलाही माझे सोशल मीडिया मॅनेजर बोंबून ओरडून ओरडून दमले. हिलाही सतत म्हणत असतात की मॅम पोस्ट करा पोस्ट करा. करेक्ट. पण हा तुम्ही हिला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे ते थोडंसं लॅगिंग होतंय. पण आता असा प्लॅन आहे की लग्नानंतर टू टेक इट अप मोर सिरियसली, नॉट जस्ट ॲज अ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बट ॲज अ डिफरंट माय पार्ट ऑफ आर जॉब, की एक व्यवस्थित माणूस नेमून त्यासाठी त्याला एक रेग्युलर कन्सिस्टन्सी आली पाहिजे. तो एम आहे. तर आम्ही करू, कव्हर्स पण करू. आम्ही काय काय गंमत गंमत कुकिंगचे व्हिडिओज वगैरे असं पण काय काय डोक्यात करा. खूप मस्त वाटेल आम्हाला ते बघायला. तर याच नोटवर वळते मी पुढच्या सेगमेंटकडे. हो बरं. ज्याचं नाव आहे हाऊ वेल डू यू नो इच अदर. बेबी आय डोंट नो यू बट आय लव्ह यू. ओके, हे डिस्क्लेमर होत आहे. एकमेकांबद्दलची उत्तरं द्यायची, ठीक आहे? तुम्ही एकमेकांना भेटलात ती तारीख मला पूर्ण सांगा. कुठल्या तारखेला भेटलात तुम्ही? 13 मार्च. जुईचा बर्थडे विसरला असता ती वेगळा वर्ड आहे. जुईचा बर्थडे गुगल कर. काय तारीख? 14 मार्च. 14 मार्च. बरं, तेव्हा त्याने आणि हिने कोणत्या रंगाचे कपडे घातले? मलाही लक्षात आहे. माझा तो फेवरेट टॉप आहे तिच्याकडे जो आहे तो एक तिने तो त्यानंतर तिने कधीच घातला नाही एकदाही, कारण तू पटलास ना. तर मी मला ते एक्झॅक्ट आठवत का, मी स्लो मोशन मध्ये असं आखो मे तेरी मोमेंट झाला होता माझा, की मी असे घेतली एंट्री आणि ती त्या कोणाशी तरी गप्पा मारत होती आणि तिने छान ड्रेस घातला होता. कलर कुठला पण, नुसतं ड्रेस घातला होता छान. म्हणजे काय बेबी? व्हाईट नाही, ब्लॅक अँड व्हाईटच ना. पण काय होत? अरे तू आणखी मला खोदून प्रश्न करू. मी आजच सांगितलंय मी तुला. नाही, हो स्कर्ट होता, स्कर्ट ब्लॅक अँड व्हाईट स्कर्ट होता. हे ठेवणार आहे मी सगळं. यांनी व्हाईट आणि रेड कलरचा शर्ट घातला होता, तो प्रिंट वाला. ओके, तुम्ही फर्स्ट डेटला कुठे गेला होता?
घरी मी पावभाजी नेली होती तिच्याकडे. ओके, वॉर्ड्रॉप मध्ये कोणत्या रंगाचे कपडे जास्त आहेत आशिषा आणि सारा? सेम एकच रंग आहे आमच्या दोघांकडे सगळ्यात जास्त कपडे ब्लू. आम्ही दोघे ब्लू लव्हर्स आहोत. ओके, आवडता पदार्थ हिचा त्याचा? ह्याचा खूप आहेत, पाणीपुरी, चाट आयटम्स, त्याच्यानंतर साऊथ इंडियन डोसा खूप आवडतं त्याला. चायनीज कॉमन आहे दोघांनाही आवडतं. सेम आहे तुमची चॉईस खायची. फक्त तिला मासे खायला भयंकर आवडतं. शी इज अ एक्स्ट्रीम सी फूड लव्हर आणि अनफॉर्च्युनेटली ते सुख तिला माझ्याबरोबर मिळत नाही कारण मी खातच नाही सी फूड. पण हा सी फूड लव्हर, तिला मटन पण खायला खूप आवडतं आणि पाणीपुरी वगैरे चाट ऑफकोर्स आम्ही भयंकर आवडीने खातो. पण बाकी सुद्धा पिझ्झा आणि सगळं बेसिकली फूडीज आहोत गं, असं काय फेवरेट डिश नाही, सगळंच आवडतं. राग आल्यावर कोणता पहिला शब्द तोंडात येतो त्याच्या आणि आशिष तू सांग काय बोलते ही राग आल्यावर पहिले? ए बेबी यार. आणि तो काय बोलतो? ए तुझं ळ उचल ना बेबी यार. तो काय बोलतो? तू खरं चिडत नाही एवढा. स्वानंदी आता थोड्या मी बोलणार नाहीये. स्वानंदी आता मी थोड्या वेळ जात. ओके, दहावी मध्ये किती टक्के होते आशिषला आणि स्वानंदीला? मी माझेच सांगू शकतो. मी माझेही नाही सांगू शकत बहुते. पण आय एम शुअर यू आर व्हॉट 83. काय मटका मारला मी बारावीचे कारण मला आठवत आहे कुठल्या तरी वर्षी तू सांगितलं. आवडतं डेस्टिनेशन काय फिरायला जायचं? मी वर्षात माझं अच्छा असं काही नाही. हा सांगेल तुझं? दोघही दोघांनाही प्रवास करायला खूप आवडतं. आवडतं डेस्टिनेशन, ड्रीम डेस्टिनेशन? ड्रीम काय जाईल तिकीट बुक करता जाण्याचं? काम कशासाठी करतो आपण? मॉल्डीव्सला पण मॉल्डीव्सचा मला जेन्युइन इंटरेस्ट आहे. खूप क्लिशे आहे वगैरे सगळं मला माहिती आहे, सख्खं जग जातं लग्न करून मॉल्डीव्सला. पण मला बघायचा आहे तो समुद्र आणि मला राहायचंय तिथं त्या हॉटेल्समध्ये, मला खूप इंटरेस्ट आहे. पण माझी कुठली आवडीची जागा आहे जायला आवडतं मला हॉलिडेला? असं काही असं काय एक जागा कुठली? पण ह्याचा मला माहिती आहे हिमाचल. मला ट्रेकिंग वगैरेचा खूप शौक आहे. बेस्ट फ्रेंडचं नाव काय आशिषच्या? सारं आदित्य रानडे, बाजी, तिचा संचू, बेस्ट फ्रेंड विथ तिची क्लॅरा नावाची एक जर्मन मैत्रिणी आहे. ती लग्नाला पण आली होती. क्लॅरा आली होती लग्नाला. बापरे ते क्लॅरा तर मला लग्नात अख्खा वेळ हिच्या आई वडिलांना आर यू शुअर अबाउट आशिष, इज अ गुड गाय, ला शेवटच्या दिवसापर्यंत ती चालू होती. म्हटलं क्लॅरा आय म्हणून टेक गुड केअर ऑफ युअर फ्रेंड, डोंट वरी, आय एम देअर, आय एम हिअर टू स्टे, आय एम लंबी रेस का घोडा वगैरे तिला समजा तिचं ते वॉट इज लंबे रेस का गौडा असं नंतर एक्सप्लेन करतो मी तुला, आता थांब लग्न करू. ओके, अरे मेन बेस्ट फ्रेंड माझा विसरलास तू. बावडी. कोण? बावडी अमेया जोशी. अमेया जोशी म्हणून शास्त्री हॉलला एक राहणारा मुलगा आहे जिथं ही सुद्धा लहानाची मोठी झाली आणि भयंकर कमाल माणूस आहे, आर्टिस्ट माणूस आहे एक नंबरचा. तर बावडी पण खूप तिचा फार जवळचा. एकदम ओके. तिची ताई इज वन ऑफ अवर बेस्ट फ्रेंड्स राधिका ताई, व्हेरी गो टू पर्सन, कॉन्स्टंटली शी अँड राधिका ताई आर कनेक्टेड. अजून कोण झाले म्हणजे महत्वाची लोक झाली? सध्या लूप वर ऐकताय ते गाणं कोणतं? ही कोणतं गाणं लूप वर ऐकते आणि आशिष कोणतं गाणं लूप वर ऐकतं? तुम्ही एकमेकांची बडबडच ऐकताय. जॉनर रिस्ट्रिक्टेड नसतं माझं, मी सगळं ऐकतो त्यामुळे काय काय चालूच असतं. इंडी काही म्युझिशियन्स आहेत त्यांची गाणी खूप ऐकतो, काही कोलॅबोरेशन आहेत, कोक स्टुडिओ बिग स्टुडिओ सगळंच ऐकतो. क्या बात. सो आता माझा अत्यंत आवडता सेगमेंट आणि या इंटरव्ह्यूचा शेवट. ओ गॉड काय उखाणा यार, मला नाही येत उखाणा यार. हे घ्या. सो हे आमच्याकडनं तुम्हाला गुलाबजाम भरवा तुम्ही आणि सुंदर उखाणा घ्या. अभिजात संगीताचं
राग आहे प्रमुख अंग, स्वानंदीचं नाव घेतो होऊनी दंग. टाळ्या नाही बेबी. थँक्यू. तुझा टर्न आता. उषात्या थँक्स. सासू सासरे आहेत धम्माल आणि हौशी. आशिषचं नाव घेते राजश्री मराठीच्या इंटरव्ह्यूच्या दिवशी. खूप आवडला मला हा उखाणा. ये कमाल. लग्नातही घेतले होते उखाणे तुम्ही? हो लग्नात पण घेतले होते. हा गायला पण होता. तू आता त्याला जरा. माझा काल कार्यक्रम झालाय. मी व्होकल रिस्टोर आहे. मला माझ्या थ्रोटच्या डॉक्टरने पण सांगितलं. एवढं सांगायची काहीच गरज नाही. पुढचे कार्यक्रम येणार नाहीत. बरा आहे आवाज. आजच्या दिवसासाठी व्होकल रिस्टोर आहे. त्याचा आवाज जरा थोडासा त्याचा घसा दुखतोय. हा त्यामुळे तो गाऊ नाही शकत म्हणून तुम्ही कमेंट करा. एकदम एक म्युझिकल मेहफिल इंटरव्ह्यू करून टाकू आपण. गाईज थँक्यू सो मच. पण मला खूप भारी वाटलं तुमच्या दोघांची गप्पा मारून. जेव्हा तुमचं लग्न झालं ना तेव्हापासून माझं आणि आशीचं रोज डिस्कशन करूया का तिला मेसेज करूया का. पण आमचं होतं की जाऊ दे आत्ताच लग्न झालंय एका आठवड्याने मेसेज करूया. सो आम्ही रोज इतकं मला जाणून घ्यायची उत्सुकता होती की हे कसं जमलं. बिकॉज एक वर्ष आधी आम्ही भेटलेलो ते असे काही साइन्स नव्हते काहीच नव्हते. रँडम साखरपुडा आणि मध्ये आशिष कुलकर्णी कोण इंडियन आयडलवाला. अरे म्हटलं हे कुठे काय घडून जमलं. म्हणजे एक तर म्युझिकल काहीतरी कनेक्शन असेल आधी मला वाटलं होतं की हिने पण शो केलाय मराठी इंडियन आयडल देन तिने सिंगिंग स्टार केलाय तर हे काहीतरी कनेक्शन असेल. पण ही अशी रोहित राऊत वाली लिंक मला आयुष्यात लागली नसते जे मला इथे कळलं. थँक्यू सो मच. आणि तुमच्या दोघांनाही खूप शुभेच्छा. थँक्यू. मज्जा करा. खूप तुमच्या लग्नाच्या 50th अनिव्हर्सरीला आपण परत इंटरव्ह्यू करू. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट तुमच्या टीमला. ऑल द बेस्ट. आणि लव यू गाइस. थँक्यू. आणि प्लीज सगळं खाऊन जा. आणि तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. लव यू.